नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी प्रफुल्ल केदारे. आपण ऐकत आहात बुलेटिन काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा. पंजशीर प्रांताचा ताबा घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या तालिबानला मोठा झटका बसला आहे. खावकमध्ये हल्ला करण्यास गेलेल्या तालिबानची मोठी हानी झाली आहे. जवळपास 350 तालिबानी ठार झाल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने केला आहे, तर 40 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नॉर्दर्न अलायन्सने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. तालिबानींचा हल्ला परतवून लावल्यानंतर नॉर्दर्न अलायन्सच्या बंडखोरांच्या हाती अमेरिकन लष्करी वाहने शस्त्र लागली आहेत. अफगाणिस्तानमधून अमेरिकेचा शेवटचा सैनिक माघारी गेल्यानंतर भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने एक प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार तालिबानला अफगाणिस्तानमधील सरकार सांभाळण्यासाठी सशर्त मंजुरी देण्यात आली आहे. UNSC प्रस्तावानुसार अफगाणिस्तानमध्ये तालिबान अस्थायी सरकारप्रमाणे काम करत आहे, त्यामुळे अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थळ होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. चीन आणि रशियाने या प्रस्तावावर तटस्थ भूमिका घेतली आहे. लडाखमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनने भारताला कोंडीत पकडण्यासाठी आणखी एक पाऊल उचललं आहे. चीनने पहिल्यांदाच आता बंगालच्या उपसागरापर्यंत रेल्वे सुरू केली आहे. ही रेल्वे रस्ते मार्गाशी जोडली गेलेली आहे. या मार्गाच्या माध्यमातून म्यानमारमधून ही रेल्वे माल वाहतुकीसह चीनच्या चेंगदूमधील व्यावसायिक हब करीत रवाना झाली आहे. या रेल्वे मार्गामुळे चीन आता थेट बंगालच्या उपसागरापर्यंत येऊन पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव CT रवी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंतच देशाचं संविधान आणि महिला सुरक्षित आहेत, असा दावा रवी यांनी केलाय. जेव्हापर्यंत या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान सुरक्षित राहील. जेव्हापर्यंत हिंदू बहुसंख्य राहतील, तोवर समान संधी उपलब्ध होतील. पण एकदा का हिंदू अल्पसंख्याक झाले तर अफगाणिस्तान सोबत जे झालं तेच भारतातही होईल, असं रवी यांनी म्हटलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे संविधानाशी छेडछाड करत नवे कायदे निर्माण करण्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी हे लोक एखाद्या मोठ्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणतील, त्यानंतर हिंदू मुस्लिम भेदभावाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील, असं शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सरकारवर निशाणा साधताना म्हटलंय. सोबतच कर्नालमध्ये शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी अधिकाऱ्यांवर 302 गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी राकेश टिकेत यांनी केली आहे. कर्नालमध्ये घडलेल्या घटनेत आम्हाला सरकारी तालिबानी कमांडर पाहायला मिळाले, असं म्हणत त्यांनी हरियाणा सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात ब्रिटिश साम्राज्य असताना इतिहासातली हिंसक घटना म्हणून जालियनवाला घटनेकडे पाहिलं जातं. मात्र आता जालियनवाला स्मारकाच्या नूतनीकरणावरून देशभरात रोष पसरला आहे. या वास्तूचं नूतनीकरण म्हणजे इतिहासातलं एक महत्त्वाचं पर्व पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याचं टीकाकारांनी म्हटलंय. नृशंस हत्याकांडाचं साक्षीदार अशा वास्तूची चकचकीत रंगरंगोटी करणं हे जुन्या अमृतसर शहराचं पर्यटन केंद्र म्हणून सादर करण्याचा भाग आहे, असं इतिहासकार किम वॅग्नर यांनी म्हटलं आहे. इतिहासाला रंगसफेदी करून आकर्षक करण्याचा हा प्रकार आहे, असं इतिहासकार आणि JNU विद्यापीठातील प्राध्यापक चमनलाल यांनीही म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून एका गूढ आजारानं थैमान घातलंय. या आजारामुळे लहान मुलांचा तापाने फणफणून मृत्यू होतोय. या अज्ञात आजारामुळे आतापर्यंत 50 जणांचा मृत्यू झालाय, तर बहुतांश लहान मुलांचा मृत्यू ताप आल्यामुळे झाला असल्याची माहिती. उत्तर प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत शेकडो मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांनी सांधेदुखी, डोकेदुखी, डिहायड्रेशन आणि उलटी होण्याची तक्रार केली आहे, तर काही मुलांच्या शरीरावर रॅश उठल्याचंही दिसून आलंय. येत्या काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे 40% भारतीयांचे आयुर्मान 9 वर्षाने कमी होण्याची शक्यता आहे. शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने या संदर्भात एक अहवाल जारी केला आहे. नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भागात राहणारे 48 कोटी लोक मोठ्या प्रमाणात प्रदूषित भागांमध्ये राहतात. तसंच गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजयश्री जे घरत यांनी एका नौदलाच्या अधिकाऱ्याला बलात्काराच्या खटल्याचा तपास संपल्याच्या कारणावरून जामीन मंजूर केला आहे, परंतु यावेळी न्यायालयाने बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना कंडम वापरले याचा अर्थ असा नाही की संमतीने सेक्स केला, अशी टिप्पणी केली आहे. एका नौदलातील कर्मचाऱ्यावर सहयोगी मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याच्या जामीनाच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. सामंजस्याने घटस्फोटाकरिता पती व पत्नीने कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला असेल तर तडजोडीच्या अटी व शर्ती निश्चित झाल्यानंतरही वेळेवर नकार द्यावासा वाटला तर तो देण्याचा अधिकार पक्षकारांना आहे. त्याकरिता दाखल अर्जावर सुनावणी घेऊन तडजोडीचं साहित्य व एकमुस्त पोटगी परत करण्याची अट मान्य केल्यानंतर पत्नीला आपली बाजू मांडण्याची संधी मिळायला हवी, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक प्रकरणात दिला आहे. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणास आजचं बुलेटिन आवडल्यास जरूर शेअर करा, इतरांनाही सांगा. सविस्तर बातम्या व लेखांसाठी सबस्क्राईब करा कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.